मैनेजिंग काउंसिल सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा आदरणीय राहुल दादा जगताप साहेब आज या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये स्वावलंबी शिक्षण हेच आमचं परिध्येय जे आपल्याला आदर्श घालून दिला असे आपल्या सर्वांचं आदर्श आपल्या सर्वांचं दैवत डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील रूपांना अण्णांच्या 136व्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं मी अण्णांच्या असतील रयत माता लक्ष्मीबाईंच्या असतील यांच्या प्रतिमेस सुरुवातीला विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा कार्यक्रम संपन्न होतो असे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेबजी भोसाहेब त्यांनी आताच आपल्याला सविस्तरपणानं मार्गदर्शन केलं असे डॉक्टर ज्ञानदेवजी म्हस्के साहेब साताऱ्यावरून आलेले आपले पाहुणे सन्मान्य ॲडव्होकेट गणेश दत्ता पाटील आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मी सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करू शकतो पण वेळ फार झालेला आहे आणि म्हणून अधिकचा वेळ न घेता व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मला या ठिकाणी माफ करते त्याची सर्वांची परवानगी घेऊन या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व सहकारी समोर उपस्थित आमचे सर्व विद्यार्थी बंधुभगिनी त्याचबरोबर आमचे सर्व शिक्षक सर्व कर्मचारी आज खर तर 136व्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या आधी आपण डॉक्टर ज्ञानदेवजी म्हस्के साहेब असतील गणेश पाटील साहेब असतील त्याचबरोबर आमच्या वेगवेगळ्या सर्व सहकाऱ्यांचं सरपंचांचं असेल सर्वांचं मार्गदर्शन आपण सगळ्या जणांनी ऐकले आणि हे सर्व खर तर मार्गदर्शन ऐकत असताना वारंवार म्हस्के साहेब ज्यावेळेस भाषण चालू असताना विद्यार्थी टाळ्या वाजवत होते विद्यार्थी का टाळ्या वाजवते ते माझ्या लगेच लक्षात आलं कारण ज्यावेळेस मी विद्यार्थी होतो आणि भाषण एक चार पाच बोट आमदार वरून जायला लागलं की आम्ही टाळ्या वाजवायला सुरुवात करतो म्हणजे बोलणाऱ्याने समजून घ्यायचं की खाली बसलेले आता कंटाळलेले आणि आता आपलं आवरून घ्या तर मी फार काही नाही पण एक तास भरत तुमच्या सगळ्यांचं घेणार जरा जास्त वाजवलेत ते तेवढं लवकर संपवले म्हणून खर तर एक हा आजचा हा गोड कार्यक्रम आहे अण्णांची आपण 136वी जयंती सोहळा साजरा करत असताना अण्णा कसे होते काय होते याचा इतिहास कोरडे सर आपल्या सगळ्यांना माहिती त्यांनी जे घालून दिलेले विचार आहेत त्यांनी जे घालून दिलेले संस्कार आहेत इथे काम करणारा आमचा प्रत्येक कर्मचारी असेल इथे शिकणारा आमचा प्रत्येक विद्यार्थी असेल या रयत शिक्षण संस्थेबरोबर जे जे व्यक्ती या ठिकाणी जोडले गेलेले आहेत म्हणजे अगदी रिटायरमेंटच्या नंतर सुद्धा या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपला प्रत्येक माणूस या ठिकाणी योगदान देण्याचा प्रयत्न करतो हे का देतो तर सर्वसामान्य माणसाला शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था करून देण्यासाठी जे अण्णांनी अहोरात्र कार्य केलेले त्या कार्याला खर तर या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी सहभागी आणि म्हणून खर तर वेळ जास्तीचा झालेला आहे आदरणीय बाबासाहेब भोसाहेबांचंही भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायचं आणि म्हणून भुजबळ सरांनी या शाळेविषयी सविस्तरपणाने सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून अधिकचा वेळ आपल्या सगळ्यांचं न घेता या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो या शुभेच्छा देत असताना अण्णांचं जे कार्य आहे अण्णांनी जो आशीर्वाद अण्णांनी जे संस्कार आपल्या सगळ्यांना दिले हे संस्कार जोपासत असताना शालेय अवस्थेतून आपण पुढे शिकत जात असताना आपण चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं हे शिक्षण घेऊन आपण आपल्या आई वडिलांचं असेल गावाचं असेल आणि अण्णांचं असेल नावलौकिक वाढवं अशा प्रकारच्या शुभेच्छा खरं तर ह्या निमित्तानं देतो. खरं तर भुजबळ सरांनी सांगितलं की त्यांच्या आधी जे जे प्राचार्य होते ते आदरणीय बाबासाहेब भोसाहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीचे भव्य दिव्य शाळा तर या ठिकाणी उभी राहिली. मात्र तुम्ही आल्याच्या नंतर सांगितलं की मी पलीकडची शाळा पाडायचं काम केलं तर ती का पाडलं हे नंतर सांगितलं. मी म्हणला अरे असले प्राचार्य कसं आले की शाळा पाडतील पण नंतर सरांनी सांगितलं की तिथं आपल्याला चांगलं ग्राउंड करायचं आहे आणि म्हणून चांगलं ग्राउंड करायला सर तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. या खरं तर आदरणीय आपल्या देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उद्घाटन सुद्धा आपल्या या शाळेच्या इमारतीचं या ठिकाणी झालेलं आहे. आदरणीय साहेबांनी खरं तर आपला मी या ठिकाणी गणेश पाटील साहेबांना सांगू इच्छितो की आमचा तालुका तसा भाग्यवान आहे की रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक वर्षी मॅनेजिंगवर या ठिकाणी काम करण्याची संधी आदरणीय साहेब आम्हाला या ठिकाणी देतात.
सुरुवातीला आदरणीय बाबांदादा पासपुते साहेब होते, नंतर आदरणीय बाबासाहेबजी भोस साहेब होते, आणि मला या ठिकाणी संधी मिळाली. म्हणजे कंटिन्यू त्रिकोणदा तालुक्याला आदरणीय साहेबांनी नेहमी या ठिकाणी आशीर्वाद देण्याचं काम केलं. अरे इथं खूप चांगले शाखा आहेत आणि मोठे शाखा आहेत. प्रत्येक शाखा ही श्रीगोंदा तालुक्यातली मोठी आहे, म्हणून नेहमी या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी काम करतोय. खर तर दादा असतील, साहेब असतील, यांनी उत्कृष्ट काम या आधी केलेले आहे आणि निश्चित रूपात राहिलेले आहे. इथून पुढच्या काळात आपल्याला चांगलं काम करायचंय. शाळेच्या बाबतीत आपली बिल्डिंग पूर्ण झालेली आहे, तर चांगलं ग्राउंड करा. आणखी जी जी मदत या ठिकाणी विभागाच्या वतीनं आपल्याला लागल, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ज्या ज्या गोष्टी कमी पडतील त्या सगळ्या मदत करण्याचं काम केलं जाईल. या ठिकाणी करेरकर सर सुद्धा आहेत. खरं तर सर रिटायर झालेत, पण अजून सुद्धा जिथं जिथं कार्यक्रम असेल तिथं तिथं ते प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहतात. जी जी मदत या ठिकाणी प्रत्येक शाळेला त्या ठिकाणी करता येईल. खरं तर रिटायरमेंटचा कार्यक्रम राहिला म्हणजे फक्त गोड झाला, दुसरा कार्यक्रम राहिला लवकर करा अशी विनंती या निमित्ताने करतो आपल्या सगळ्यांना. त्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. याच ठिकाणी थांबतो.